व्यासपीठावर बसलेले तुम्हाला मला सगळ्यांनाच प्रिय आणि आदरणीय असलेले प्रमोद भाई शिंदे ज्यांनी खरं म्हणजे या सत्कार सोहळ्यात या सत्कार मूर्तींचा परिचय करून देताना एक प्राण ओतला असे माननीय उधाटे ज्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं अशा सर्व सत्कार मूर्ती आणि माझ्या समोर उपस्थित प्रिय आदरणीय बंधू भगिनींनो, उधाटे सहज बोलून गेले की माझ्याकडून म्हणे मार्गदर्शन मिळणार आहे. मला खरंच कळत नाही मी काय करणार मार्गदर्शन. आणि मी मोकळेपणानं सांगतो की प्रबोध भाई जेव्हा माझ्याकडे आले किंवा गुजराट्यांनी ज्या वेळेला दूरध्वनीवरून माझ्याशी संपर्क केला, मी माझ्या मनाची भूमिका नक्की केली की मी मार्गदर्शन करायला जाणार नाहीये, मी संस्कार ग्रहण करायला येणार आहे. मी कसं विसरू शकेलो की हा संस्कार विज्ञान सोहळा आहे ना. माझी योग्यता नाही मार्गदर्शन करण्याची, भाषण करण्याची. आणि मगासपासून मी एका वेगळ्याच विचार विश्वात मनापासून रममाण झालोय की ठाणे शहराला ज्यांनी एक लौकिक मिळवून दिला अशा फार मोठ्या अलौकिक व्यक्तींचा सन्मान करण्याचं भाग्य नियतीनं आज माझ्या भाळी लिहिलेलं आहे. प्रमोद भाई, तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिलीत, मी याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. ही ईश्वराची कृपा आहे असं मानतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची मला तीन वैशिष्ट्य जाणवतात. पहिलं वैशिष्ट्य असं की गेली 5 दशके या भारत मातेच्या समाज पुरुषाच्या पुनरुत्थानासाठी कार्यरत असलेल्या मनशक्ती केंद्राकडून हा सन्मान सोहळा होतोय. ज्यांचा सत्कार झालाय त्यांना मी विनंती करणार आहे, विनम्रपणे सांगणार आहे की तुमच्या भाग्याचा मला हेवा वाटतो. प्रमोद भाईंचं प्रास्ताविक आपण ऐकलं. गुधाट्यांनी ज्या निरलस आत्मीयतेनं जिव्हाळ्यानं एकेका व्यक्तीचा इथं सार्वजनिक परिचय आणि सन्मान करून दिला, त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की अखेर मनशक्ती केंद्र ही काय चीज आहे. मित्रांनो, मला आपण सांगा, सोव्हिएत युनियन कोसळलं आणि आता त्या सोव्हिएत युनियन मधून जो रशिया जन्माला आलाय, त्या रशियाकडून जे थैमान घातलं जात आहे त्यावरून लक्षात येईल की मार्क्सला आणि लेनिनला काय मिळालं. संस्थात्मक परिवर्तन हे कधीही, केवळ संस्थात्मक परिवर्तन कधीही फलदायी होत नाही. आवश्यकता मानसिक परिवर्तनाची असते हे मनशक्ती केंद्रानं ओळखलं. स्वामी विज्ञानानंद आणि त्यांचाच वारसा वसा समृद्ध करणारे सध्याचे या केंद्राचे पदाधिकारी म्हणूनच अभिनंदनाला, धन्यवादाला पात्र आहेत. एवढं मोठं काम ही माणसं करतायत. आजच्या कार्यक्रमाच्या एका वैशिष्ट्याचा मी उल्लेख केला. दुसरं वैशिष्ट्य, मित्रांनो, मीच नाही आपण सगळेच जण भाग्यवान, कारण हा सत्कृत्यांचा सन्मान आहे. दररोजची वर्तमानपत्र वाचून आपल्याला असं वाटायला लागतं की काय चाललंय, कुठे जग चाललंय, कुठे उपभोग प्रियता, स्वच्छंदता आणि संस्कृतीहीनता ही कफ वात पित्त
अशा त्रिदोषांची जणू काही प्रतीक झालेली आहेत, कंझ्युमरिझम, परमिसिव्हिझम आणि फिलिस्टिनिझम। ह्या वातावरणात निराश होणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या माणसाला भविष्याकडे आनंदाने बघता यावं यासाठी आजचा तुम्ही कार्यक्रम योजलाय। मी तुमचे तर आभार मानतोच, पण ज्या थोर व्यक्तींचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं त्यांनाही मी विनंती करतो, विनम्रपणे सांगतो की तुमच्यामुळे आम्हाला आता भविष्याकडे आशावादी नजरेनं बघता येणार। आजच्या कार्यक्रमाचं तिसरं वैशिष्ट्य आहे, मित्रांनो, आपण विसरू शकत नाही हो की 2022 साल अस्तंगत झालंय, 2023 प्रारंभ झालाय। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला, आता अमृत काळात आपण पदार्पण केलंय आणि 2047 मध्ये स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव आपण साजरा करणार आहोत। या पृष्ठभूमीवर आजचा हा कार्यक्रम होतोय, मला याचं महत्व अनन्य साधारण वाटतं। एक आणखीन मुद्दा सांगतो, काय योगायोग आहे प्रमोद भाई मला माहिती नाही, आज माघ वद्य प्रतिपदा आहे आणि वद्य पक्षातली प्रतिपदा आहे म्हणूनच मला एका गोष्टीची माझ्या भाषणाच्या प्रारंभी सगळ्यांना विनम्रपणे आठवण करून द्यावीशी वाटते। तुम्ही मगाशी आपल्या बोलताना उल्लेख केलात की विनोबा भाव्यांबरोबर दादा धर्माधिकारी आयुष्यभर सत्कर्म करीत राहिले आणि त्यांचेच नातू काल इथे उद्घाटनासाठी आले होते। मीही विनोबांच्या पदयात्रेत सहभागी झालो होतो, त्यालाही आता 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली। एके दिवशी असं घडलं, अशीच वद्य पक्षातल्या प्रतिपदेची पहाट होती, विनोबांनी पदयात्रेला सुरुवात केली, शेजारी दादा धर्माधिकारी होते आणि दादांनी एक प्रश्न विचारला विनोबांना की विनोबा, शुद्ध पक्षात पदयात्रा ठीक आहे, वद्य पक्षात बंद नाही का ठेवता येणार? तर विनोबा हसले, म्हणाले, का हो दादा, तुमचा वद्य पक्षावर एवढा राग का? आणि दादा म्हणाले, तेव्हा असं काय विचारता विरोबा, शुद्ध पक्षापेक्षा वद्य पक्ष आणि पौर्णिमेपेक्षा अमावस्या काळोखी असते, आपण तर मुळी बाहेर पडतो, रस्त्यात खाचा खळगे असतात, काटे कुठे असतात, चुकून इकडे तिकडे पाय पडू शकतो, धोका नाही का? विनोबांनी दिलेलं उत्तर कृपा करून लक्षात ठेवा। विनोबा म्हणाले, दादा मला क्षमा करा, मला शुद्ध पक्षापेक्षा वद्य पक्ष आवडतो, पौर्णिमापेक्षा अमावस्या आवडते, कारण अमावास्येलाच काजव्यालाही चमकता येत। हिंदू संस्कृतीनं केवळ माणसाचा नाही निसर्गाचाही विचार केला, या निसर्गाकडे आत्मीयतेनं बघा, आपल्या जीवनाशी संलग्न असलेल्या, अविभाज्य असलेल्या एका नातेसंबंधाच्या चष्म्यातून समष्टीकडे, सृष्टीकडे बघा, असा उपदेश अनादि काळापासून या धरतीने ऐकलाय। मला विनोबा भावे आपल्या चिंतनाचं 20व्या शतकातलं प्रतीक वाटतं, म्हणून मग अशी म्हटलं मी की माघातल्या वद्य प्रतिपदेला हा कार्यक्रम योजला जातोय। जेव्हा काजव्यालाही आयडेंटिटी मिळते, व्यक्तिमत्व मिळतं, अस्मिता मिळते आणि अशा सामान्य माणसालाच अस्मिता देण्यासाठी, त्याला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या 8 जणांनी खस्ता खाल्ल्या, रक्ताचं पाणी केलंय, मित्रांनो त्यांच्या सत्कार सोहळ्यात आपण सहभागी झालो आहोत, काय ही ईश्वराची कृपा आहे। आता मला प्रश्न असा पडलाय की इथे
सोहनी आहेत, आता डावखरे आणि सुभाष काळे गेले असतील निघून, आपल्यासारखी अनेक माणसं आहेत आणि ज्यांचा सत्कार आम्ही केला ती माणसं आहेत, अशा लोकांसमोर मी काय बोलणार? एक अप्रतिम सुभाषित आहे बघा संस्कृतमध्ये, महाजनस्य संसर्ग कस्य नोन्नतिकारक, पुष्पाणा मनुषंगेन सूत्रम शिरसी धार्यते। थोरा मोठ्यांचा, संत पुरुषांचा, महाजनांचा सहवास हा कुणाला उन्नतिकारक असत नाही हो। महाजनस्य संसर्ग कस्य नोन्नतिकारक, आणि पुढच्या ओळीत सुभाषित कर्त्यानं काय विलक्षण मार्मिक उपमा दिली आहे, कृपा करून ती ध्यानात घ्या। साधा कपाशीचा धागा, त्याच्यात जेव्हा फुलं गुंफली जातात आणि मग ती माळ भगवान गणरायाच्या मूर्तीला जेव्हा घातली जाते, अहो त्या कपाशीच्या धाग्यालाही गणरायाच्या शिरकमलापर्यंत जाण्याची संधी मिळते। ही संधी मला मिळाली आज, पुष्पाणा मनुषंगेन सूत्रम शिरसी धार्यते। माझं भाग्य कुठल्या शब्दात सांगू मित्र? आणि म्हणून मी उपचार म्हणून बोललो नाही, अनौपचारिकपणे बोललोय की काय बोलू आपल्या समोर, कुठले शब्द, कुठले विचार व्यक्त करू। मी हे जे सत्कारार्ह लोक आहेत, मी त्यांना सत्कारार्थी म्हणणार नाही, कारण त्यांनी काही सत्काराची इच्छा नाही व्यक्त केली हो कधी। विद्यार्थी म्हणजे जो विद्येची इच्छा बाळगतो, लाभार्थी म्हणजे जो लाभाची इच्छा बाळगतो, ही माणसं काही सत्कारार्थी नाहीत, सन्मानार्थी नाहीत। ती सन्मानार्ह आहेत, सत्कार योग्य आहेत। मला मनशक्ती केंद्राचं ह्याच कारणासाठी एक विलक्षण अप्रूप वाटतंय की अहो, तुमच्या या अशा कार्यक्रमातून मनशक्ती केंद्राचा एक वेगळाच पैलू माझ्या हृदयाला स्पर्शून गेलाय, त्याचं नाव आहे अफर्मेटिव्ह डायमेन्शन, सकारात्मकता। मग अशी केला ना मी उल्लेख की दररोजची वर्तमानपत्र वाचताना जेव्हा ती वर्तमानपत्र वाचल्यानंतर निराशा येते, हताशा येते, उद्विग्नता येते, शहाणा माणूस आपल्याला सांगतो कशाला अंधाराचा विचार करतोस, आपण प्रकाशाचा विचार करूया। आज तो प्रकाशाचा इथे विचार होतोय आणि म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जवळजवळ 60 वर्षांपूर्वी मी मुंबईत जे भाषण ऐकलं होतं त्याची मला आठवण करून द्यावीशी वाटते। त्या भाषणात दीनदयाळजींनी सकारात्मकतेचं महत्व अधोरेखित केलेलं आहे। दीनदयाळजींनी सांगितलंय, कल्पना करा, रेवसच्या किनाऱ्यावरून गेटवे ऑफ इंडियाकडे येण्यासाठी कुठल्या तरी संस्थेनं पोहण्याची स्पर्धा म्हणे योजली आहे। ऐका, गमतीची गोष्ट आहे ते। झालं, सुरुवातीला 42 जण सूर मारून त्या समुद्रात उतरले आहेत रेवसच्या किंवा धरमतसच्या किनाऱ्यावर, पण आता सगळेच जण काही शेवटपर्यंत जाऊ शकत नाहीत। दुर्दैवानं 40 जण थकले, भागले आणि बोटीत जाऊन बसले, उरलेत आता 2 जण। गेटवे ऑफ इंडियाचा किनारा समोर दिसतोय, दोघेही जण हात पाय मारतायत, पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। जरा मागे रेंगाळत असलेला हा जो दुसरा तैराकी आहे ना, तरणपटू, तो एक विचित्र इच्छा बाळगतो। तो म्हणतो, परमेश्वरा, आत्ता या समुद्रात अशी लाट उत्पन्न कर की ज्यामुळे पहिला बुडेल आणि सत्काराची माळ माझ्या गळ्यात पडेल। काय दीनदयाळजी बोलून गेलेत बघा, ये पागल भूल जाता है जो लहर पहले को डुबाएगी दूसरे को नहीं छोड़ेगी। आणि म्हणता म्हणता त्या भाषणाच्या चर्चेच्या ओघात अहो दीनदयाळजींनी एक इंडक्टिव्ह लीप घेतली, वैगमनिक झेप। मला आठवत आहे ते भाषण, दीनदयाळजी म्हणाले आहेत, माझे जनसंघातले कार्यकर्ते, माझे मित्र काही वेळेला म्हणतात
काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे, बेईमानी वाढली आहे, लाचलुचपत वाढली आहे, या सगळ्या दुर्गुणांमुळे काँग्रेस बुडेल आणि सत्तेवर आपल्यालाच जायला मिळेल. मी त्यांना सांगतो, तो जो दुसरा तैराकी आहे ना, त्याचं पागलपण तुमच्या शिरावर स्वार होऊ देऊ नका. काय देशात भ्रष्टाचार वाढला, लाचलुचपत वाढली, बेईमानी वाढली, तर काँग्रेस फक्त बुडेल आणि तुम्ही वाचाल अशा भ्रमात आहात का? आपण विचार करूया, या भारतामध्ये देशभक्ती कशी वाढेल, इमानदारी कशी वाढेल, सदाचार कसा वाढेल. मित्रांनो, सकारात्मक चिंतनाला सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात अनन्य साधारण महत्व असतं. तुम्ही गुधाटेजी उल्लेख केला, पण तो उल्लेख मला फार मनापासून भिडला आहे. सत्कार केला आपण या लोकांचा, आम्ही त्यांच्याकडनं काही शिकणार आहोत की नाही? आमच्या व्यवहारामध्ये आज जे काही आपण ग्रहण केलं त्याचं प्रतिबिंब उमटवणार आहोत की नाही, हा प्रश्न एका अर्थानं या संयोजकांनी आज उपस्थित केलाय. मी कसं बोलू कसं या बॅकग्राऊंडवर, माझी मर्यादा या कारणासाठी कृपा करून समजून घ्या. माझ्या ध्यानात असं येत आहे की जेव्हा मी बुधाट्यांनी माझ्याकडे या बायोडेटा पाठवला प्रत्येकाचा, तो शांतपणे वाचला आणि माझ्या लक्षात आलं की हो, प्रत्येक जणाचा युनिक सेलिंग पॉइंट आहे, USP. उदाहरण देतो ना मी, म्हणजे गणराज आणि अर्चना जैन यांचा तुम्ही पहिल्यांदा सत्कार केला, काय कमाल आहे. आपण ती चित्रपट बघितली आहेत, अभागी आजारी प्राण्यांवर उपचार करणाऱ्या या जैन दाम्पत्याला नमस्कार नको करायला? म्हणजे अर्चनाताईंना तर मुळी अपंग प्राण्यांची माऊली असं म्हटलं जातं, ते किती खरं आहे बघा. दुसरा सत्कार श्यामश्री भोसल्यांचा झाला, की ज्यांनी जणू काही दिव्यांगांना आपल्या पायावर उभं करायचं हे आपल्या आयुष्याचं मिशन म्हटलं, उद्दिष्ट ठेवलं. तिसरा सत्कार रतीताई भोसेकरांचा झाला, की ज्यांनी बाल शिक्षणात उपक्रमशीलता दाखवली, इनोव्हेटिव्ह स्पिरिट दाखवलं. चौथा सत्कार डॉक्टर प्रसाद कर्णिकांचा झाला, ज्यांनी पर्यावरणाबद्दल जी एक अलौकिक आगळी वेगळी दक्षता दाखवली आहे, त्या दक्षतेला माझ्यासारखा माणूस सश्रद्ध प्रणाम करू इच्छितो. गीता शहांविषयी काय बोलावं, विद्यादान सहायक मंडळाच्या वतीनं अनेक विद्यार्थिनींना त्यांनी शिक्षित केलं, सुसंस्कृत केलं. म्हणता म्हणता सतीश धुरत यांच्याकडे आपण येऊन पोचतो. सतीशजी, तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, आत्ताही यांना सांगितलं की श्यामश्री भोसल्यांकडनं तुम्ही प्रेरणा घेत, आणि त्याच्यावर मला तुमची कॉमेंट फार आवडली. सहजपणे सुहासराव बोलून गेले की वृक्षाचा जर सत्कार झाला, पारंबीचा पण झाला हो. काय मार्मिक आणि मनोज्ञ असं हे विशेष विश्लेषण आणि वर्ण आहे की नाही. उल्का नातू आता योगायोगानं आज उपस्थित नव्हत्या, पण मला खात्री आहे त्या जेव्हा येतील उद्या परवा, मी त्यांना आत्ताच मनापासून शुभेच्छा देऊन ठेवतो, कारण त्यांनी योग शिक्षणाचं काम केलंय आणि स्वास्थ्याच्या चिंतेत, अर्थातच समाज स्वास्थ्याच्या चिंतेत त्या मग्न आहेत. आठवे भटू सावंत तिथे आले, मला चमत्कारच वाटतो. ट्रॅफिक सिग्नलपाशी भीक मागणाऱ्या माणसाच्या मुलाच्या कल्याणाचा विचार इतक्या सहजतेनं हा माणूस करतो,
आणि त्यानं भीक मागणं बंद करावं, आपल्या पायावर उभं राहावं यासाठीच स्वतःला झोकून देतो. मित्रांनो, ही संवेदनशीलता ही असामान्य आहे. रामरक्षेमध्ये प्रभू रामचंद्राचं वर्णन केलं जातं, कारुण्य रूपम करुणा करंत. काय सध्याच्या कालखंडात जो जो कोणी माणूस अभागी आहे, हातभागी आहे, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पिछाडीवर राहिलाय, त्याला त्याच्या पायावर उभं करणं ही ईश्वरी कार्य आहे. भटू सावंतांनी ते केलंय आणि सुहासरावांनी त्या भटू सावंतांचा परिचय करून देताना म्हटलं ते अक्षरशः खरंय. आपणही जेव्हा त्या ट्रॅफिक सिग्नलपाशी भीक मागणारा किंवा कुठल्या ना कुठल्या वस्तूची विक्री करणारा हा जो कोणता कोवळा जीव असेल त्याला बघतो आपण, आमचं हृदय हेलावतं का? या निमित्तानं असा सत्कार करीत असताना मी माझ्या मनाला हा प्रश्न विचारतो की मी केव्हा संवेदनशील बनणार, कारुण्यरूप बनणार, करुणाकर बनणार? मित्रांनो, मला या सगळ्या सत्कार मूर्तींना सांगायचं आहे की धनंजय कीर यांनी डॉक्टर आंबेडकरांचं जे चरित्र लिहिलेलं आहे त्यात एका पानावर मला फार विलक्षण मजकूर वाचायला मिळाला. डॉक्टर धनंजय कीर असं म्हणतात, उपनिषदकारांपासून फुले आंबेडकरांपर्यंत, सावरकर गांधीजींपर्यंत, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांपर्यंत एक फार मोठी अलौकिक व्यक्तींची परंपरा आपल्या या भारतवर्षानं बघितली आहे. या सगळ्यांकडनं आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा रूढी थैमान घालतात त्या कालबाह्य झालेल्या असताना सुद्धा त्यांनाच चिकटून बसण्याचं पाप माणसं करीत असतात, तेव्हा उपनिषदकार जन्माला येतात, फुले आंबेडकर जन्माला येतात, सावरकर गांधीजी जन्माला येतात, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद जन्माला येतात. आणि ते सांगतात का बोलून गेले तो रामकृष्ण परमहंस, शिवो भूत्वा जीवम यजेत. विवेकानंदांच्या चरित्रात एका पानावरती मला उल्लेख वाचायला मिळाला, तो मोठा हृदयद्रावक आहे. विवेकानंद म्हणतात, एक संध्याकाळ होती, रामकृष्ण परमहंस माझ्या सकट अशाच त्यांच्या लाडक्या आवडत्या शिष्यांना घेऊन बसले होते आणि ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले. आत्तापर्यंत आपण म्हणत आलो शिवो भूत्वा शिवम यजेत, आता लक्षात ठेवा शिवो भूत्वा जीवम यजेत. शिवस्वरूप व्हायचं आणि सामान्य जीव मात्राची पूजा करायची, निरपेक्ष सेवा करायची. विवेकानंदांनी त्या रात्री झोपण्यापूर्वी दैनंदिनीत लिहून ठेवलंय, माझ्या गुरूंनी मला जीवनाचा मार्ग दाखवला. ह्या सत्कार मूर्तींचा सत्कार करताना आपण सगळेच जण सद्गतीत झालो, आत्मपरीक्षण करायला उद्युक्त झालो, कारण या मंडळींनी रामकृष्ण परमहंसांचा उपदेश हा व्यवहारात उतरवला, शिवो भूत्वा जीवम यजेत. एवढंच नाहीये वैशिष्ट्य, मला हे सगळं बघत असताना त्यांचे सत्कार करताना प्रमोदभाई आठवण झाली ती युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमने गेल्या 30 वर्षात जे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत त्यातल्या एकेका रिपोर्टाची, त्यातला सगळ्यात आवडता रिपोर्ट मला वाटतोय तो 2016चा, त्याचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ ईच अँड एव्हरीबडी. अहो 2013 मध्ये आपण म्हणजे अवघ्या जगानं स्वप्न बाळगलंय ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलंय. आणि शाश्वत विकास याचा अर्थ एकेका व्यक्तीचा विकास, कोणीही माणूस विकासाच्या गंगेपासून वंचित राहता कामा नये. काय
ठाणे शहरातल्या ज्या श्रेष्ठ व्यक्तींचा आपण आज सन्मान केला ती सगळीच माणसं या युनायटेड नेशन डेव्हलपमेंटचं स्वप्न व्यवहारात उतरवत आहेत की नाही? शाश्वत विकास, एकेका व्यक्तीचा विकास. मित्रांनो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता म्हणता म्हणता कदाचित 2047 मध्ये आपण असू अथवा नसू, नसूच नक्की, पण त्यावेळेपर्यंत तरी या जगातली, भारतातली, आपल्या देशातली ही विषमता, उच्च निचता आपण संपवणार आहोत. हा चॅलेंज आहे आपल्यासमोर, हे आव्हान आहे आपल्यासमोर. मग मराठीतले श्रेष्ठ कवी रेंदाळकर, ज्यांनी बी नाव स्वीकारलं होतं, त्यांच्या कवितेतल्या ओळी मला आठवतात. स्वातंत्र्यपूर्व काळात या बी नावाच्या कवीनं अप्रतिम कविता लिहिली आहे. ते म्हणतात, ते स्वातंत्र्य खरे न फक्त आपुली, जे तोडिते बंधने, अन्यांच्या पदशृंखलात रमते निष्कंप आयुष्या म्हणे. ते कुठलं स्वातंत्र्य जे केवळ स्वतःच्याच पायातल्या बेड्या निखळून पडाव्यात अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि इतरांच्या पायातल्या बेड्यांकडे निष्कंप मनाने बघते. हे स्वातंत्र्य बेगडी आहे, नकली आहे. मला कैक वेळेला वाटतं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असे अनेक महापुरुष आणि अशा अनेक साधी स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी या तळागाळातल्या माणसाला खरं स्वातंत्र्य प्राप्त व्हावं म्हणून हाडाची काढ केली. मी एक वांगी दाखल उदाहरण देतो बघा. 1924 येरवड्याच्या कारागृहात महात्मा गांधीजी होते आणि रत्नागिरीच्या कारागृहात कोकणचे गांधी आप्पा पटवर्धन होते, सावरकरही होते. त्या आप्पा पटवर्धनांनी एक वेगळाच हट्ट जेलरकडे धरला हो. त्याने सांगितलं की मलाही संडास साफ करायचे आहेत आणि माझ्या मार्गात येऊ नका. जेलरने प्रतिबंध केला, हे गांधीजींना कळलं. गांधीजी येरवड्याला उपोषणाला बसले. मी काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. या घटना ऐकून विदेशात असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी एक पत्र उपलब्ध केलं, पत्र उपलब्ध आहे ते. ते म्हणतात, गांधीजी आणि आप्पा पटवर्धन या दोघांना मी नमस्कार करतो, जे स्वतःचं ब्राह्मणत्व विसरतात, स्वतःचं सवर्णत्व विसरतात आणि भंगी मुक्तीचा ध्यास घेतात. काय त्यांनी संडास साफ करायचे आणि आम्ही ऐश्वरम करायचे? कोणी सांगितलं? उद्या स्वातंत्र्य मिळेलही, पण काय ते सवर्णांनाच मिळावं? ज्या भटक्या आणि विमुक्त जाती आहेत त्यांच्यापर्यंत नको पोचायला स्वातंत्र्य? मला या गोष्टीचा आनंद वाटतो की जवाहरलाल नेहरूंनी याच कारणासाठी 1952 1872 कायदा रद्द केला. कारण तो कायदा इतका दुष्ट होता. अहो, तो कायदा सांगत होता या भटक्या आणि विमुक्त जातींना, गुन्हेगार जाती समजा, त्यांना जन्मल्याबरोबर नव्हे, जन्मण्यापूर्वीच तुरुंगात टाका. म्हणजे अनेक गरोदर स्त्रिया त्या तुरुंगातच बाळंतीण झाल्या. उत्तम कांबळ्यांचा त्यानंतर मी एक लेख वाचला, अप्रतिम लेख आहे प्रमोदय. त्या लेखाचं शीर्षक आहे, पिस्तुल्या ते संविधान. लेख ऐका, विलक्षण लेख आहे तो. अहो, ज्यांचे जन्मच तुरुंगात झाले हो, मग त्यातल्या मुलांचं नाव मिळालं पिस्तुल्या, मुलीचं नाव मिळालं बेडी, दुसरी मुलगी जन्माला आली कोठरी. जवाहरलाल नेहरूंनी 1952 हा कायदा मंजूर केला. त्यानंतर 1966 किंवा त्याच आसपास, त्याच्या अगोदर, नेहरू स्वतः सोलापूरला आले आणि त्यांनी त्या सेटलमेंटच्या तारा यशवंतराव चव्हाणांच्या बरोबरीनं कापल्या करवतीनं. मला मित्रांनो सांगा, स्वातंत्र्य पूर्व काळात ज्यांनी तळागाळातल्या आयुष्यभर दुःखी कष्टी राहिलेल्या
अशा अभागी हतभागी जीवांनाही स्वातंत्र्याचा लाभ मिळावा यासाठी जीवाचं रान केलं, किमान अमृत महोत्सवात तरी त्यांची कृतज्ञता आपण नको गवाळायला। आणि आज तर मनशक्ती केंद्रानं नुसती कृतज्ञता नाही बाळगली, त्यांचा वारसा समृद्ध करणाऱ्या या श्रेष्ठ व्यक्तींना सार्वजनिक सन्मानित केलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते स्थानबद्धतेत असताना एक कविता लिहिली आहे, मला देवाचे दर्शन घेऊ द्या। चरित्रकार माहिती अशी देतात, ऐका 50 वर्षाची तुम्हाला शिक्षा देण्यात येत आहे, हे शब्द न्यायमूर्तींच्या मुखातून बाहेर पडल्यानंतरही सावरकर निश्चल राहिलेले आहेत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले नाहीत। पण ही कविता लिहिताना मात्र त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू खाली पडले त्यातून तो कागद ओला झाला। सावरकर म्हणतात, ही वेळ आणली जातीप्रथेमुळे, की देवाचं दर्शन आम्हाला घेऊ द्या असं साकडं मागण्यासाठी ही माणसं त्या मंदिराच्या बाहेर वाळवंटात उभी आहेत आणि आम्ही कठोर होऊन मंदिराचे दरवाजे बंद करतो, मला देवाचे दर्शन घ्या। मित्रांनो, मगाशी म्हणूनच भाषणाच्या प्रारंभी मी उल्लेख केला की विसरू नका, जर भारताच्या अमृत काळात हा सन्मान होत असेल तर केवळ सन्मान करायचा नाहीये, आम्ही आमच्या व्यवहारात सुद्धा हा संकल्प उतरवायचा आहे, हा निश्चय कृपा करून करूया। काय सुरेख गीत इथे गायलं गेलो, मी पण ज्यांचे पक्व फळा परी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो। मला या संयोजकांना या कारणासाठीही धन्यवाद द्यावेसे वाटतात, इतकं समर्पक गीत तुम्ही या कार्यक्रमाच्या प्रारंभी आम्हाला ऐकवलं, एक संदेश आम्हाला दिला। कुठेतरी गोष्ट लिहिली बघा गमतीची, म्हणजे मी शेजारचा माणूस दुःखी आहे का आजारी आहे का आणखी कधी फिकीर करीत नाही, पण एके दिवशी का कोण जाणे मला लहर येते, पहाट उठल्यावर झाल्याबरोबर मी त्याच्या दरवाज्यावरची बेल वाजवतो, तोही चक्रवतो, तो डोळे चोळत बाहेर येतो आणि मला विचारायला लागतो, काय कशा करता बेल वाजवलीत? मी त्याला हातातला पेपर दाखवतो। आता तो म्हणतो, कशाला पेपर, मला तर झोप घेऊ द्या ना सुखाने, 6 वाजतायत ना आत्ता। नाही हो म्हणे, जरा बघा ना पान क्रमांक 6 एक फोटो आलाय, फोटोही बघतो बिचारा, पुढे काय? अहो त्या फोटोत खांबापाशी जो उभा आहे ना तो मी। एका बाजूला आपली ही प्रतीक आणि बाबा बोरकर काय सांगतायत, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले। हे खरं आहे की नाही? हा संस्कार ग्रहण करण्यासाठी केवळ मीच नाही, आपण सगळे इथे एकत्र आलो आणि हे भाग्य या मनशक्ती केंद्रानं आपल्याला दिलं, ज्यांचा सत्कार आपण केला त्या मंडळींमुळे आपल्याला मिळालं। माझ्या भाषणाच्या शेवटी मी या मंडळींना सांगणार आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या 3 अध्यायातल्या 25 श्लोकावर जे भाष्य लिहिलंय ते विलक्षण हो, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक अनोहावे लोकांप्रती। संतांनी साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय त्याच्या आधाराने जगावं, या जगाला पुढे न्यावं, आणि हे करीत असताना मी कोणीतरी अलौकिक आहे याचा विसर पडावा। मी या सत्कार मूर्तींना म्हणूनच मनापासून शुभेच्छा देतो, परमेश्वरानं त्यांना उदंड आयुरारोग्य द्यावं अशी प्रभुचरणी विनम्र प्रार्थना करतो। एका कुठल्या तरी वक्त्यानं एका भाषणात
एक कुत्र्याची गोष्ट सांगितली मला, ती गोष्ट सांगून माझ्या भाषणाचा समारोप करणं अगत्याचं आणि औचित्याचं वाटतं. तो माणूस म्हणाला आहे, समजा तुम्ही मुंबईच्या कुठल्या तरी उपनगरात राहत आहात, दहिसरला, डोंबिवलीला, शहापूरला, सकाळी तुमची 9:42 ची लोकल असते, तुम्ही बाहेर पडता आणि संध्याकाळच्या 6:52 च्या लोकलने परत येता. आल्यानंतर जो कुत्रा तुम्ही पाळला आहे तो तुमच्या अंगावर उड्या घ्यायला लागतो, भुंकायला लागतो. तुम्ही बायकोला सांगता जरा याला बांधून ठेव, मी जरा आत जाऊन फ्रेश होऊन कपडे वगैरे बदलून येतो. एक 15-20 मिनटं, अर्धा तास, आता मी तो अंगातला सूट बूट टाय सगळं खाली उतरवतो आणि नाईट पायजमा घालून पुन्हा खुर्ची स्थानापन्न होतो. आता तो कुत्रा बायकोनं मोकळा केलाय, तो पुन्हा माझ्या अंगावर उड्या मारायला लागतो, भुंकायला लागतो, कारण कुत्र्याचं प्रेम तुमच्यावर आहे, तुमच्या सुटाबुटावर नाही. त्या वक्त्यानं प्रश्न विचारलाय, अरे त्या कुत्र्याकडनं तरी आम्ही काही शिकणार आहोत की नाही? माणसाच्या बँक बॅलन्स नका प्रेम करू, त्याच्या मोटर गाडीवर आणि त्याच्या रूपावर प्रेम करू नका, माणसावर प्रेम करा. सत्कार मूर्तींनी आपल्याला या मनुष्य मात्रावर प्रेम करण्याचा संदेश दिलाय. मी त्यांचे आभार मानतो, ईश्वराची कृपा आहे असं मानतो, मनशक्ती केंद्रालाही धन्यवाद देतो आणि आपणा सगळ्यांचे आभार मानून आपला निरोप घेतो.